आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे नेहमीच आपल्या आक्षेपार्ह विधानामुळे वादाच्या बोरात सापडलेले इंदुलकर महाराज आज कोर्टात हजर राहणार आहेत. आपल्या आक्षेपार्ह विधानानं अडचणीत सापडलेल्या इंदुलकर महाराजांना आज संगमनेर कोर्टामध्ये हजर राहावं लागणार आहे. इंदुलकर महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संगमनेर कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान या प्रकरणी इंदुलकर महाराज कोर्टात आपली काय बाजू मांडतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. यानंतर बातमी पाहणार आहोत ती म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेलं नाव म्हणजेच आहे फेक फॉलोअर्स प्रकरणात जगप्रसिद्ध रॅपर बादशाह याची मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून चौकशी करण्यात आली आहे. मात्र इतक्या मोठ्या सेलिब्रिटीला चौकशीला बोलावल्यामुळे बॉलिवूड विश्वात सुद्धा खळबळ माजली आहे. सोशल मीडियावरच्या फेक फॉलोअर प्रकरणात दिवसेंदिवस मुंबई पोलीस वेगानं तपास करत असतानाच आता एका बड्या हस्तीला या प्रकरणी चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. जगप्रसिद्ध रॅपर बादशाह उर्फ आदित्य सिसोदिया याची पोलिसांनी चौकशी केली. मात्र बादशाहला चौकशीच्या फेऱ्यात खेचल्यामुळं मोठी खळबळ उडाली. बनावट प्रोफाईल्सच्या आधारे लाईक्स वाढवणे, मोठ्या कंपन्या आणि सेलिब्रिटी यांचं अर्थकारण, सेलिब्रिटी, क्रिकेटर, गायक, बॉडी बिल्डर यांचा यात समावेश. जितके फॉलोअर्स जास्त तितक्या जाहिरातींच्या ऑफर्स, फेक प्रोफाईलच्या माध्यमातून खोटे फॉलोअर्स निर्माण करणं, 67 साईट्सच्या माध्यमातून जगभरात हे काम सुरू, मोठे सेलिब्रिटीही जाळ्यात अडकण्याची शक्यता. राज्याच्या गृह खात्यानंही घेतली प्रकरणाची गंभीर दखल. बॉलिवूड गायिका भूमी त्रिवेदीच्या तक्रारीनंतर खरं तर सोशल मीडियावरच्या फेक फॉलोअर्स प्रकरणी तपास सुरू झाला आणि धक्कादायक वास्तव समोर आलाय. www.followerscart.com या परदेशी कंपनीचं नाव तपासात समोर आलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी अभिषेक दौडेला अटक केली आणि रॅकेटचा पर्दाफाश झाला. पण या रॅकेटच्या माध्यमातून आणखी 176 जणांनी सोशल मीडियावर अकाउंट उघडल्याचं उघड झालंय, ज्यामध्ये बॉलिवूडचे सेलिब्रिटी आणि काही खेळाडूंचाही समावेश आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर कोटीच्या कोटी फॉलोअर्स दाखवत उड्या मारणारे सेलिब्रिटी उद्या तुम्हाला याच फेक फॉलोअर्स प्रकरणात दोषी आढळले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. आणि यानंतर आणि